मातीची गोष्ट भाग दोन। नमस्कार मुलांनू, आता तुम्हा सर्वांना समजलं असेल की माती आपल्या नैसर्गिक संसाधनांपैकी एक महत्त्वाचा स्रोत आहे। तुम्हाला मातीच्या वेगवेगळ्या थरांबद्दल माहित आहे का? तर सांगा की मातीचा सर्वात वरचा थर कोणता असतो? बरोबर सांगितलं तुम्ही, सर्वात वरचा थर कुठित मृदा असतो, जो सडलेल्या आणि कुजलेल्या जैविक पदार्थांनी बनलेला असतो। माझ्या मनात एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर मला मिळत नाहीये। माती सर्व ठिकाणी एकसारखी असते की वेगवेगळ्या ठिकाणची माती, जसे नदीचा किनारा, बागेतली माती वेगवेगळी असते? चला, तुम्ही आणि मी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एका गावात जाऊ, जिथे दोन मुली याच प्रश्नाबद्दल चर्चा करत आहेत। या व्हिडिओचा उद्देश आहे क, मातीचे प्रकार कोणते आहेत हे समजून घेणे, ख, मातीचे गुणधर्म समजून घेणे। या नीलू आणि मीनू आहे, या दोघींनी घरात आपापले एक रोप लावले होते। नीलूचे रोप तर हिरवेगार झाले आहे, पण मीनूचे रोप कुणास ठाऊ का हिरवेगार झाले नाही? त्या दोघी याबद्दलच विचार करत आहेत। अरे नीलू, बघ ना, माझे रोप कसे सुकले आहे। मी तर याला व्यवस्थित पाणी घातलं, उन्हात सुद्धा ठेवलं आणि इथे भरपूर हवा देखील आहे, पण तरी देखील हिरवेगार नाही झाले। हो मीनू, मी पण तोच विचार करत आहे। माझ्या रोपाला देखील मी पाणी, सूर्यप्रकाश, हवा, खत दिलं आणि तू पण। असं काय वेगळं घडलं असेल तुझ्या आणि माझ्या रोपामध्ये? चल एकदा पाणी घालून बघूया की काय होते। मीनू आणि नीलू प्रथम नीलूच्या रोपाला पाणी घालतात आणि मग मीनूच्या। बघ मीनू, पाणी हळूहळू मातीत मुरत आहे आणि मग थोडे पाणी इथे वर साठले आहे। ते थोड्या वेळात मातीत मुरेल। चल आता तुझ्या रोपाला पाणी घालूया। अरे हे बघ मीनू, तुझ्या रोपातील मातीने एकाच वेळी एवढ्या पटकन सगळे पाणी शोषून घेतले। नीलू तुला आठवतंय, तू तुझ्या रोपातील माती रामू काकांच्या बागेतून घेतली होतीस आणि मी तिथे जी वालुकामय माती पडली होती ती वापरली होती। हो मीनू, चल आपण एक प्रयोग करूया। आपण आपले हे कोडे सोडवण्यासाठी तीन जागांवरून माती गोळा करू, मग आपण त्यात पाणी घालून बघूया की काय होतं। मीनू आणि नीलू घरातून तीन भांडी घेतात, मग त्या दोघी रामू काकांच्या बागेतील माती घेतात, थोडी वालुकामय माती घेतात आणि काही माती त्या वाटेवरील शंकर काकांच्या शेतातून घेतात। मग घरी येऊन त्या वेगवेगळ्या मातीचे नमुने वेगवेगळ्या भांड्यात ठेवतात। चल मीनू, आता आपण या तिन्ही मध्ये समान पाणी घालूया। त्या दोघी तीनही नमुन्यांमध्ये पाणी घालतात, पण त्यांच्या काही लक्षात येत नाहीये। नीलू मला वाटते की आपल्याला आणखी काही वेगळा विचार करावा लागेल, अशा प्रकारे तर काहीच निष्कर्ष निघत नाहीये। एक विचार आहे मीनू, आपण जाड कागदाचे नरसाळे म्हणजेच फनेल बनवू। मी 6वीत विज्ञानाच्या तासाला नरसाळे बनवायला शिकले होते। मग आपण नरसाळ्याने माती एका तुटलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत टाकू, त्याच्या खाली एक ताट ठेवून आपण त्यामध्ये पाणी घालून बघूया। त्यामुळे आपल्याला हे समजेल की कोणत्या मातीचा नमुना किती पाणी शोषत आहे। चल मी बघते।
मी प्लास्टिकच्या 3 बाटल्या आणते, कालच आईने बाजूला काढल्या होत्या, आणि मी नरसाळे तयार करते. चल आता सगळे तयार आहे, आपण आधी वालुकामय मातीचा नमुना भरू, मग बागेतल्या आणि मग शंकर काकांच्या शेतातल्या. मिनू तीनही नरसाळ्यातून माती टाकते. नीलू मग एक एक करून पाणी घालते. त्या दोघी थोडी वाट बघतात. हे बघ नीलू, वालुकामय मातीतून केवढे पाणी वाहून गेले. मी बघितले होते की वालुकामय मातीत वाळू आणि खड्यांचे प्रमाण खूप जास्त होते, पण शंकर काकांच्या शेतातल्या मातीत चिकण मातीचे प्रमाण इतर कणांपेक्षा जास्त होते. हो, तू योग्य विचार करत आहेस मिनू, मी सुद्धा हे बघितलं होतं. आणि बागेतल्या मातीत मी बघितलं होतं की मोठ्या आणि छोट्या कणांचे प्रमाण जवळपास एकसारखे होते. नीलू हे बघ, शंकर काकांच्या शेतातून घेतलेल्या मातीने पाणी खूप कमी शोषले आहे, आणि बागेतल्या मातीतून थोडं पाणी वाहून गेलं आणि थोडं पाणी राहिलं. हो मिनू, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की जी रोपे वालुकामय मातीत उगवतात त्यांना कमी पाण्याची आवश्यकता असते, आणि जी रोपे बागेतल्या मातीत उगवतात त्यांना उपयुक्त पाण्याची आवश्यकता असते. अच्छा, शंकर काकांच्या शेतात बहुत करून तांदूळ पिकतो, आणि बाबांनी सांगितलं होतं की तांदळाच्या शेतीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते, तर तशा प्रकारच्या चिकण मातीतून पाणी कमी प्रमाणात वाहून जात असेल, जसे आपण आत्ता आपल्या प्रयोगात बघितले. आपण शिकलो होतो ते मला आठवते आहे की वाळवंटात वालुकामय माती असल्यामुळे तिथे झाडे कमी उगवतात. जसं आपण आत्ता बघितलं की वालुकामय मातीतून पाणी किती पटकन वाहून जाते, त्यामुळे झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळू शकत नाही. आणि बागेतली माती योग्य प्रमाणात पाणी शोषून घेते आणि बाकीचे पाणी रोपाच्या मुळांमध्ये जाते. मीनू, तू सुद्धा वालुकामय माती वापरली होतीस ना तुझे रोप लावण्यासाठी? हो नीलू. अच्छा, वालुकामय मातीतून बहुत करून पाणी वाहून जात असल्यामुळे तुझे रोप हिरवेगार झाले नाही, आणि माझ्या रोपात बागेतील पोयटा माती होती जी योग्य प्रमाणात पाणी शोषून घेते, त्यामुळे माझे रोप हिरवेगार झाले. म्हणजेच मातीच्या कणांच्या आकारानुसार मातीचे वर्गीकरण करता येऊ शकते. माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं होतं की कापूस भाज्यांना उपयुक्त पाणी लागतं, आणि तांदूळ आणि ऊस पिकवण्यासाठी भरपूर पाणी आवश्यक असते. हो, तर त्यानुसार आणि आपल्या प्रयोगाच्या निष्कर्षाप्रमाणे मातीचे वेगवेगळे प्रकार असतात. मातीच्या कणांच्या अनुसार माती वालुकामय माती आहे, पोयटा माती आहे की चिकण माती आहे, यामध्ये वर्गीकरण करता येऊ शकते. अरे मीनू, तू तर अगदी एका शिक्षिकेसारखं समजावत आहेस, फक्त एका चष्म्याची कमी आहे. मीनू, तुला काय वाटतं की रामू काका ज्या मातीचे माठ आणि सुरई बनवतात ते कोणती माती वापरत असतील? चल नीलू, त्यांना विचारू. बघितलं मित्रांनो, नीलू आणि मीनूने किती छान प्रयोग केला आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर देखील शोधून काढले. माती किंवा मृदेचे आपण 3 रूपात वर्गीकरण करू शकतो. क, वालुकामय माती, ज्यामध्ये वाळू किंवा मोठ्या कणांचे प्रमाण जास्त असते. ख, चिकण माती, ज्यामध्ये चिखलाचे प्रमाण जास्त असते आणि छोटे कण जास्त असतात. ग, पोयटा माती, ज्यामध्ये मोठ्या आणि छोट्या कणांचे प्रमाण एकसारखे असते. आता मी देखील नीलू सारखाच विचार करत आहे की माठ आणि सुरई कोणत्या मातीने बनवतात. लवकरच भेटूया मित्रांनो आपल्या पुढील व्हिडिओमध्ये.